आहे सोलेसी काय दिले बघूया याच्यामध्ये आपल्याला. आपला आजचा जो टॉपिक आहे प्लास्टिक मनी, माहिती आहे प्रत्येकाला प्लास्टिक मनी म्हणजे काय? वैभवी, अफसीन, नाजनीन, कशाला बोलतो प्लास्टिक मनी? यस वैभवी, नाजनीन, म्हणजे आपले येस काय? बोला. येस वैभवी, कशाला बोलतो प्लास्टिक मनी आपण? नाजनी, अफसीन, येस नाजनी, कशाला बोलतो प्लास्टिक मनी? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड असतात त्यांना प्लास्टिक मनी बोलतात. एटीएम, डिफरंट टाइप्स ऑफ कार्ड असतात यूज होतात, कॅश, शॉपिंग कार्ड, एटीएम कार्ड असतात. आजचा आपला टॉपिक जो आहे त्याच्यावरतीच आहे प्लास्टिक मनी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले बघा, प्लास्टिक मनी मेड आउट ऑफ प्लास्टिक इज एन इझियर वे ऑफ पेइंग फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. Plastic money was introduced in the 1950s, is now essential form ready money which reduces the risk of handling cash amount. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की प्लास्टिक मनी इज अ पीस ऑफ पेपर, पीस ऑफ प्लास्टिक. त्याच्यामुळे काय होतं, फॉर पेईंग गुड्स अँड सर्व्हिसेस. याच्यामुळे आपण काय होतो की आपले जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत ते आपण त्याच्याद्वारे काय करू शकतो, विकत घेऊ शकतो, हेल्प ऑफ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्मार्ट कार्ड ह्याच्याद्वारे. त्याच्यानंतर काय सांगितले, हा जो इंट्रोड्यूस झाला तो कधी झाला, सुरुवात झाली 1950 मध्ये. बरोबर आहे, कधी इंट्रोड्यूस झाला? 1950 इंट्रोड्यूस झाला. त्याच्यानंतर काय झालं, ह्याचा वापर करण्यात लोक चालू झाले. आणि ह्याच्यामुळे काय झालं, प्लास्टिक मनी मुळे की लोकांना जे पहिले लोक कॅश कॅरी करायचे, बरोबर आहे, मग ते कॅश कॅरी करणं खूप टफ व्हायचं, त्याच्यामध्ये काय व्हायचे, रिस्क असेल त्याच्यामध्ये खूप सारं. मग हे कार्ड्स ते लोक काय करायला लागले, कॅरी करायला लागले. बरोबर आहे, त्याच्यामुळे काय झाले, कार्ड कॅरी केल्यामुळे रिस्क काय झालं, कमी झालं रिलेटेड टू कॅश हँडलिंगचं. बरोबर आहे, हे त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे. प्लास्टिक मनी ऑल्सो नोन ऍज पॉलिमर मनी. प्लास्टिक मनी ऑल्सो नोन ऍज पॉलिमर मनी, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला जर तुमची ऑनलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला हे ह्याला येऊ शकतं, ठीक आहे, फिलिंग द ब्लँक्सला. सो प्लास्टिक मनी ऑल्सो नोन ऍज पॉलिमर मनी जनरली रेफर वेरियस टाइप्स ऑफ कार्ड विच कॅन बी यूज मेक पेमेंट विदाउट ऍक्च्युअली पेईंग कॅश. बरोबर आहे ना, की तुमचे हे काय करतात, हे प्लास्टिक मनी डिफरंट टाइप्स ऑफ कार्ड आहे, तुम्ही विदाउट कॅश पे करता, तुम्ही फक्त ते स्वॅप केलं. बरोबर आहे, की तुम्ही काय करू शकता, गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही त्याची काय करू शकता, बाय करू शकता, जे काय असतील ते, मीन्स काय, तुम्ही गुड्स ते विकत घेऊ शकता विदाउट पेईंग ऑफ एनी टाइप ऑफ कॅश. तुम्ही काय करणार, कार्डचा उपयोग करून तुम्ही ते गुड्स परचेस करू शकता. तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो आपला सेकंड पॉइंट आहे, ग्रोथ ऑफ प्लास्टिक सर्व्हिस इन इंडिया. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियन इकॉनॉमी फर्निश आफ्टर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, ह्याच्यानंतर म्हणजे एलपीजी कन्सेप्ट नंतर बँकिंग सेक्टरला हे युज, म्हणजे जेव्हा सुरुवात झाली ह्याची, तर त्यांना असं वाटलं हे खूप हार्ड आहे, खूप लोक खूप एक्सेप्ट करणार नाही, म्हणजे जे एक्सपेक्टेशन काय होते की एवढं ह्याची हे चालणार नाही, पण लोकांनी काय केले, इझिली एक्सेप्ट केले. बरोबर आहे, कारण का ह्याच्यामध्ये जी रिस्क आहे ती खूप कमी आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय कॅश आपण जी कॅरी करत होतो, कॅश कॅरी करताना काय झालं, युज जे आपण कार्ड युज करायला लागलो त्याच्यामुळे रिस्क खूप कमी झालं. बरोबर आहे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं की कस्टमर्स अट्रॅक्ट होत गेला या सगळ्या सर्व्हिसेसकडे. आणि त्याच्यानंतर मग एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, ह्याची काय झाली, सुरुवात झाली. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ प्लास्टिक कार्ड हे सांगितलेले आहे. माहिती आहे का कोणते कोणते टाइप्स आहेत प्लास्टिक कार्डचे, जे आता नाजनीन सांगितलं. नाजनीन कोणता होता पहिला आपला? डेबिट कार्ड. त्याच्यानंतर सेकंड आहे आपला क्रेडिट कार्ड. बरोबर आहे, आता डेबिट कार्ड म्हणजेच काय, तर डेबिट कार्ड मध्ये काय सांगितले बघा, अ डेबिट कार्ड इज अनदर फॉर्म ऑफ प्लास्टिक मनी वेअर द होल्डर इज इश्यू अ पेमेंट कार्ड दॅट कॅन बी इन्स्टेड ऑफ कॅश वेअर मेकिंग परचेस ऑफ गुड्स.
बरोबर आहे काय करणार आहे डेबिट कार्डचा उपयोग की जेव्हा तो एखादं गुड्स परचेस करायला जाईल तेव्हा तो काय करणार आहे ते कार्ड युज करणार आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे द मनी कम्स डायरेक्टली फ्रॉम द युजर बँक त्याच्यामध्ये कोणत्या टाइपचं क्रेडिट घ्यायची गरज आहे का डेबिट कार्ड मध्ये नाही कारण ते डेबिट कार्ड मध्ये क्रेडिट हे मिळत नाही हे अकाउंट मध्ये जे आपले पैसे असतात त्याच्यावरून आपल्याला काय करतं बँक हे क्रेडिट डेबिट कार्ड देतं म्हणजे काय करतं आपल्याला ते सर्व्हिसेस देतं हे सांगितलेलं आहे डेबिट कार्ड मध्ये की ते काय होतात की डायरेक्टली जे पैसे आहेत काय सांगितले द मनी कम्स डायरेक्टली फ्रॉम युजर बँक अकाउंट वेन युजिंग डेबिट कार्ड दिस मीन्स देअर इज नो क्रेडिट इन्व्हॉल्व इन दिस ट्रान्झॅक्शन आहे का कोणत्या टाइपचा क्रेडिट इन्व्हॉल्व नाही कारण डायरेक्टली जे पैसे असतील ते कशामधून कट होणार आहे तुमच्या डेबिट कार्ड मधून कट होणार आहे बरोबर आहे मग हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की तुमचे जे जेवढे ट्रान्झॅक्शन जेवढे होतील जेवढे ट्रान्झॅक्शन तुम्ही करणार आहात तुम्ही हेल्प ऑफ डेबिट कार्ड द्वारे करणार आहात डेबिट कार्डला दुसरं नाव दिलं असं सांगितलं इलेक्ट्रॉनिक चेक काय नाव सांगितलं त्यांनी त्याला इलेक्ट्रॉनिक चेक आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की डेबिट कार्ड नाव इन्स्टॉल ऑफ विड्रॉवल फ्रॉम एटीएम बरोबर आहे काय एटीएमचा फुल फॉर्म एटीएम म्हणजेच काय ऑटोमेटेड टेलर मशीन येस ऑटोमेटेड टेलर मशीन बरोबर आहे त्याच्यामध्ये काय होतं की ऑटोमेटेड टेलर मशीन तुम्ही डायरेक्टली जाऊन काय करू शकता त्याच्यामधून कॅश विड्रॉ करू शकता म्हणून त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक चेक तुम्ही जावा तुम्हाला तिथं आपले तुमची जशी तुम्ही बँकेला चेक घेऊन तशी जायची गरज नाही पीस ऑफ प्लास्टिक त्याला काय सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक चेक तुम्ही जावा फक्त तुम्ही कॅश तुमची काय करा विड्रॉ करा बरोबर आहे हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की डेबिट कार्डचा उपयोग ह्यासाठी केला जातो जे मेन हे सांगितलं याच्यामध्ये की तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या ओनर्स ऑफ द अकाउंट म्हणजे ज्याचा अकाउंट असेल त्याच्या हॉटेलमधून काय होणार ते पैसे कट होणार ते ह्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं क्रेडिट इन्व्हॉल्व्ह नसतं एवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे क्रेडिट कार्ड काय माहिती आहे क्रेडिट कार्ड बद्दल तुम्हाला कशाला बोलतो मग क्रेडिट कार्ड येस नाजनीन वैभवी शॉपिंग कार्ड असत ना हा काय शॉपिंग कार्ड आपण आपला सेव्हिंगच्या अबिलिटी पेक्षा जास्त आपण जर का खर्च करतो तर त्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतो सेव्हिंगच्या पेक्षा जास्त खर्च करतो तर आपण क्रेडिट कार्ड वापरतो ठीक आहे सी तुम्हाला मी आतापर्यंत आपण पहिला चॅप्टर जो बघितला क्रेडिट कार्ड बरोबर आहे की क्रेडिट कार्ड हे काय आहे ते आपल्याला बँक जी काय करतं क्रेडिट देतं म्हणजेच काय की अगोदर तुम्ही आमच्याकडून तुम्ही शॉपिंग करा नंतर तुम्ही आम्हाला काय करा ते पैसे पेड करा बट व्हॉट स्मॉल टाइप ऑफ इंटरेस्ट ती काय करतात त्याच्यावरती इंटरेस्ट घेतात मग त्याचा असो 3% 2% आणि फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की आपण जेव्हा बोलतो की क्रेडिट कार्ड घेतलं ह्याचा अर्थ आपल्याला प्रत्येक बाय प्रोडक्ट वरती आपल्याला इंटरेस्ट लागणार आहे ते तसं नसतं त्याचा जो इंटरेस्ट असेल तो पूर्णपणे तुम्ही तुमचं मंथ वापराल जे ओव्हर टोटल अमाऊंट तुमची जी असेल सपोज 30,000 तुम्ही टोटल बाय केली त्या 30,000 मध्ये तुम्हाला काय लागणार आहे इंटरेस्ट चार्ज लागणार आहे म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ इंटरेस्ट चार्ज करत नाही त्यांचे जे लेवल असतील 3% 5% त्यावेळेस ते काय करणार चार्ज घेणार आहे त्याच्यानंतर असं सांगितलेलं याच्यामध्ये अ क्रेडिट कार्ड इज इन्स्ट्रुमेंट इज अनेबल होल्डर द गुड्स अँड अवेलेबल सर्व्हिसेस इमिजिएटली पे अँड पे द लेटर ऑफ द बँक तुम्ही काय करा गुड्स अँड सर्व्हिसेस पहिले विकत घ्या त्याच्यानंतर तुम्ही काय करा तुमच्या बँकला ते पैसे तुम्ही नंतर पे करा बरोबर आहे आणि क्रेडिट कार्ड हे कुणाला दिलं जातं ज्याच्या क्रेडिट लिमिट म्हणजे त्याची सॅलरी मिनिमम 25,000 rupees आहे ओके किंवा त्याच्या बँकेमध्ये त्याची FD आहे ओके इन केस ह्या केसेसमध्ये त्याला काय केलं जातं क्रेडिट कार्ड ते लोक प्रोव्हाइड केलं जातं बरोबर आहे आणि क्रेडिट लिमिट जी असते ती 30 to 45 days एवढी असते लक्षात ठेवा क्रेडिट लिमिट असते ती तुम्ही 30 to 45 days असते त्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता तुमची क्रेडिट जी तुम्ही वस्तू घ्याल परचेस कराल तुम्ही नंतर काय करणार आहात बँकला पेड करणार आहात मग हे सांगितलं याच्यामध्ये की क्रेडिट होणं म्हणजे अशी चीज की तुम्ही तुमच्या बँकेकडून तुम्ही क्रेडिटवरती तुम्ही जे गुड्स घेणार आहात बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करते जसं आपण लास्ट पॉईंटमध्ये बघितलेलं होतं लास्टच्या चॅप्टरमध्ये की मोस्ट ऑफ टाइम क्रेडिट कार्ड कधी युज केलं जातं जिथं काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतात इमर्जन्सी फंड ह्याला बोलतो आपण क्रेडिट कार्डला बरोबर आहे हे आपल्यासाठी काय करतं इमर्जन्सी फंड क्रिएट करतं इन केस यू डोंट हॅव एनी टाईप ऑफ कॅश इन युअर पॉकेट ओके कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे पैसे नाही आहे सो तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा कॅश विड्रॉ करू शकता ही सुद्धा फॅसिलिटी आता दिलेली आहे म्हणजेच काय की फक्त तुम्ही गुड्स परचेस करू शकत नाही की तुम्ही इव्हन कॅश सुद्धा विड्रॉ करू शकता मग तुम्ही जी काय कॅश विड्रॉ कराल त्याच्यावरती पण ते काय करतात सम अमाऊंट ऑफ इंटरेस्ट चार्ज करतात
मग तुम्ही तुमची जी लिमिट संपेल म्हणजे जेव्हा 30 to 45 days नंतर जशी तुम्ही पे कराल बँकेला तशी काय करणार तुमची जी इंटरेस्ट अमाऊंट काय असतील ते त्याच्यामधून कट करून घेतील विथ तुमची जेवढे तुम्ही एक्सपेन कराल तेवढे त्याच्यावर म्हणजे हे आहे क्रेडिट कार्ड मध्ये सांगितलेलं की एव्हरी क्रेडिट कार्ड इज इश्यू विथ द लिमिट बेस्ड ऑन द क्रेडिट वर्थनेस अँड डिटरमाइन द शोविंग युटिलायझेशन ऑफ कार्ड द मंथ ऑफ अमाऊंट इज टू बी पेड बिफोर द ड्यू डेट ओके तुम्ही काय कराल तुमची ड्यू डेटच्या अगोदर तुम्ही काय करायची अमाऊंट आहे ती तुमची ती काय करणार तिथपर्यंत शॉपिंग करू शकता आणि आफ्टर दॅट युअर ड्यू डेट तुम्ही ती अमाऊंट बँकेला पुन्हा रिटर्न करायची आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे इनकेस फक्त एवढं सांगितलं त्याच्यामध्ये की क्रेडिट कार्डचा उपयोग तुम्ही इमर्जन्सी फंड क्रिएट साठी करू शकता तुमचे तुम्हाला जर वरती लागणार असेल काही नीड ऑफ अमाऊंट त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही आफ्टर सम डेज ही अमाऊंट तुम्ही काय करू शकता बँकेला परत पेड करणार विथ टाइप्स ऑफ इंटरेस्ट हे आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की क्रेडिट कार्ड फक्त बँक ही वेगळी आहे पण त्यांनी काय केलंय बँकेकडे टाइप केलं आहे ओके सो त्याच्यामुळे काय होतं की आपण मला असं बोलतो की ही बँक क्रेडिट कार्ड देते तर बँक क्रेडिट कार्ड देत नाही बँकेकडे आपल्याने काय केलं आहे टाईप केलं आहे जेणेकरून ते आपल्याला काय करतात क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करतात तर हे सांगितलं आहे क्रेडिट कार्ड मध्ये समजत का हे दोन पॉइंट डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड नाजनी बोला सायली अफसीन हो समजला ठीक आहे सो नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिफरन्स बिटवीन क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड कोण सांगू शकतं काय डिफरन्स असू शकतो क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मध्ये तुम्हाला आताच हे दोन पॉईंट समजले डेबिट कार्ड म्हणजे काय आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर तुम्ही 100% सांगा मला की डिफरन्स काय आहे त्याच्यात काय आहे डिफरन्स डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये येस एक एक करून सांगा अफसीन नाजनीन वैभवी सांगा सायली काय आहे डिफरन्स डेबिट कार्ड मध्ये आणि क्रेडिट कार्ड मध्ये डेबिट कार्ड मध्ये सर आपण आपले सेव्हिंग्स जे पैसे असतात ते सेव्हिंग्स मधून आपण यूज करतो आणि क्रेडिट कार्ड मध्ये आपण आपले सेव्हिंग्स पैसे जास्त आपण विथड्रॉ करू शकतो ओके अजून काय असू शकतं बाकीच्या माहिती संबंध नाही का नाजनी डेबिट कार्डला लिमिट इश्यू नाही असत मतलब ऐसा आपल्याला पे पैसे भरायला नाही लागणार आपलं खुदच असत क्रेडिट कार्डला आपल्याला मतलब लिमिट इश्यू असतात आफ्टर 30 to 40 days बाद आपल्याला पैसे भरायला लागतात आता मी एक पॉइंट बोललो बरोबर इन केस तू जर डेबिट कार्डच्या लिमिटचा वेट केला असला तर तुझी डेबिट कार्डची अमाऊंट संपूर्ण खतम होऊन संपून जाईल ठीक आहे सो त्याची लिमिटचा वेट नाही करायचं नेक्स्ट अफसीन नेक्स्ट काय आहे फरक याच्यामध्ये वैभवी अजून काय सांगू शकतेस का कसा बदल सर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड दोनच सांगितले डिफरन्स अजून काय डिफरन्स असू शकतात आणखीन काय आहे डिफरन्स सांगा मला ठीक आहे बघा मी तुम्हाला सांगतो पुढचे जे काय आहेत ते फर्स्ट आता याच्यामध्ये काय सांगायचं डिफरन्स सोर्सेस ऑफ फंड आता सोर्सेस ऑफ फंड क्रेडिट कार्ड मध्ये काय येणार आहे मनी इज बॉरो फ्रॉम अ बँक ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोण देणार आहे तुम्हाला याच्यामध्ये बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बरोबर तुम्ही काय करा त्यांच्याकडून बॉरो कराल ती अमाऊंट क्रेडिट कार्ड युज करण्यासाठी डेबिट कार्ड मध्ये तुम्ही काय सांगणार आहात मनी फ्रॉम युअर ओन अकाउंट युज याच्यामध्ये काय होतं तुमची स्वतःच्या अकाउंटची काय असेल ते पैसे तुम्ही युज करू शकता सेकंड सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की इंटरेस्ट ऍप्लिकेबल ऑफ पेमेंट तुम्ही जे चार्ज कराल त्याच्यासाठी तुम्हाला काय करणार आहे तुमचे जे इंटरेस्ट आहे ते तुम्ही काय करणार तुम्हाला पे करायला लागणार आहे त्याच्यानंतर आता डेबिट कार्डमध्ये तुम्ही कोणत्या टाइपचे इंटरेस्ट पे कराल का नाही सो नो इंटरेस्ट इज ऍप्लिकेबल मनी यूज फ्रॉम युअर अकाउंट कोणत्याही टाइपचं तुम्हाला काय इंटरेस्ट पे करायला लागत नाही हे सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सांगितलेलं आहे नेक्स्ट डिपेंड ऑन लिमिट सांगितले डिपेंड ऑन द क्रेडिट लिमिट असाइन एज पर द इश्यू ऑफ एजन्सी ऑफ क्रेडिट कार्ड तुम्हाला जेवढी क्रेडिट कार्ड एजन्सी लिमिट देईल त्यापासून तुम्ही काय करू शकता परचेस करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिपेंड ऑन द फंड ऑफ द अकाउंट जोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे आहेत जसं तुम्ही नाजनीने सांगितलं की जोपर्यंत तुमच्या अकाउंटला लिमिट आहे तेवढ्या लिमिट पर्यंत तुम्ही काय करू शकता बाय करू शकता इफ युअर अमाऊंट विल फिनिश संपूर्ण अमाऊंट तुमची जर मिळ झाली तर तुम्ही कोणत्याही टाइपचं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर सांगितलेलं आहे
need not to be connected to be any account. तुम्हाला कोणत्याही क्रेडिट कार्ड मध्ये कोणत्याही अकाउंटला कनेक्टेड राहण्याची गरज लागत नाही. तुम्हाला आफ्टर द वन मंथ पे तुमचं जे काय असेल 30-40 days पेमेंट ड्यू डेट त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं ते अमाउंट जाऊन बँकेत किंवा तुमचे जे असते त्याच्यामधून ते तुम्हाला भरायची असते. म्हणजे जे बिल असेल ते तुम्हाला काय करायचं असतं पे करायचं असतं. सो त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे शुड बी कनेक्टेड सेव्हिंग अकाउंट इन द करंट अकाउंट. डेबिट कार्ड मध्ये काय गरज लागतं तुम्हाला बँक होल्डर बँकचं अकाउंट लागतं त्याच्यासाठी सेव्हिंग अँड करंट अकाउंट तुमचं काय केलेलं लागतं ओपन केलेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची जी फंड आहे ती तुम्ही डेबिट कार्ड जेव्हा तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस विकत घ्याल तेव्हा तुम्हाला ते काय होणार आहे युजफुल होणार आहे. सो त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे स्टेटमेंट आर जनरेटेड ऍज पर मंथली युजेस क्रेडिट कार्ड मध्ये. म्हणजेच काय की तुमचे जे स्टेटमेंट आहे तुमची मंथली ह्याच्यानुसार तुम्हाला काय भेटणार आहे. जसं की आपण बोलतो की हे माझं पूर्ण महिन्याचा एक्सपेन्सेस आहे मला क्रेडिट कार्ड काय पाठवणार आहे बिल पाठवणार आहे ते ह्या बिल्स मध्ये म्हणजे काय असणार आहे कोणत्या महिन्याची म्हणजे जेवढे मी काही परचेस केले गुड्स अँड सर्व्हिस त्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल भेटणार आहे आणि त्याच्या खाली काय असेल टोटल ऑफ बिल हे स्टेटमेंट तुम्हाला एंड ऑफ द मंथ तुम्हाला काय करणार शो करणार आहे जे तुम्हाला आफ्टर बिल पे करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सांगितलंय पार्ट ऑफ द अकाउंट स्टेटमेंट ओनली. ह्याच्यामध्ये काय आहे तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही कराल ते पार्ट ऑफ द अकाउंट म्हणजे स्टेट बँक स्टेटमेंट आपण जेव्हा घेतो पासबुक वरती एंट्री करू तेव्हा तुम्हाला काय भेटणार आहे हे ट्रान्झॅक्शन भेटणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सेक्युरिटी लेस सेक्युअर. आता ह्याच्यामध्ये काय खूप म्हणजे कमी प्रमाणात सिक्युरिटी आहे जेणेकरून तुम्हाला इझिली ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय सेक्युअर्ड विथ पिन. तुमचे जी पिन अकाउंट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे बँक त्याच्यानुसार तुम्ही काही सेक्युअर्ड असणार नाही खूप. आता हे आपण बघणारच आहोत ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये समजेल. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ऍप्लिकेशन प्रोसेस डिफिकल्ट डिपेंड अपॉन क्रेडिट वर्थनेस अँड इन्कम. तुमची जी काय असेल टोटली तुमची डिपेंड अपॉन वर क्रेडिट तुमचं जो घेणार आहात तुम्ही क्रेडिट कार्ड साठी तो तुमच्या पूर्णपणे तुमच्या इन्कम वरती डिपेंड असणार आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं मग अशी की तुमची 25,000 असेल तर मिनिमम तुम्हाला ते काय करणार आहे 15,000 पर्यंत तुम्हाला क्रेडिटची लिमिट देईल. ओके इन केस तुमचं एफडी असेल त्या बँकमध्ये तर त्या एफडीच्या अमाऊंट सुद्धा तुम्हाला ते काय करणार आहे क्रेडिट कार्ड देणार आहे. इन केस तुम्ही ते पैसे दिलेत नाही तर तुमच्या ते एफडी मधून ते काय करतील चार्ज करतील. सेम लाईक हिअर तुम्ही जर इथे पैसे पडले तुम्हाला काय होऊ शकते त्यांचे जी काय असेल प्रॉब्लेम असेल तुम्हाला फेस करावे लागू शकतं. ते आपण पुढे बघणार आहोत त्याचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज काय आहेत. त्याच्यानंतर दिलेले आहे ऍप्लिकेशन प्रोसेस इझी अवेलेबल फॉर डेबिट कार्ड. बरोबर आहे कारण तुम्ही ऍप्लिकेशन करता तुम्हाला काय होतं इझिली ते काय करतात अवेलेबल करतात. कारण का तुम्ही त्या बँकचे काय असणार आहात कस्टमर असणार आहात तुम्ही त्या बँकचे खातेधारक तुम्ही असणार आहात. सो तुम्हाला तुमचे जे अकाउंटचे जे अमाऊंट आहे ते तुम्हाला युज करण्यासाठी ते लोक इझिली काय करतील डेबिट कार्ड तुम्हाला काय करणार आहेत प्रोव्हाइड करणार आहेत हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाने बघितलंय का टाइप ऑफ क्रेडिट अँड डेबिट कार्ड फॉर्मॅट कसा असतो. बघितलेला आहे का डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड कसं असतं. कुणी बघितले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुम्ही बघितले का कसं असतं फॉर्मॅट त्याचा. क्रेडिट कार्ड बघितलंय का वैभवी अफसी. मग त्या पद्धतीने तुमचं जे ज्या पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असतं त्या पद्धतीने त्यांनी काय करायचंय ते डिफेन्स जसं प्लॅटिनम कार्ड आहे गोल्ड कार्ड आहे. बरोबर आहे. तसं अमेरिकन एक्सपायर्ड कार्ड आहेत हे डिफरंट टाइप्स ऑफ क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आहेत. तुम्ही बघितले का त्या टाइप्स ऑफ कार्ड काय असणार त्याच्यावरती ना मतलब सगळ्यांवर लिखलेला असतं व्हिसा कार्ड अँड ऑल ते सगळं असतं लिखलेला. बघा इथं तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला टाइप ऑफ क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड ह्या टाइप मध्ये असतं इश्यू ऑफ बँक लोगो वरती काय असणार आहे बँकेचा लोगो असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्ड नंबर ठीक आहे प्रत्येकाने बघित असत जसं कार्ड नंबर असतो कार्ड नेटवर्क लोगो असतो त्यानंतर तुमचं खाली दिलेले कार्ड होल्डर नेम त्याचं काय असतं कार्ड होल्डर नेम सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं एक्सपायरेशन डेट म्हणजेच काय ते एक्सपायर डेट तुमची डेट कितीपर्यंत किती वर्षापर्यंत ते काय आहे अवेलेबल आहे तुम्हाला किती वर्षापर्यंत तुम्ही त्याची काय करू शकता सर्व्हिस घेऊ शकता दॅट टाईप ऑफ कार्ड. बरोबर आहे. प्लॅटिनम कार्ड जसं तुम्हाला बोललो ते टाईप्स ऑफ कार्ड प्लॅटिनम कार्ड गोल्ड कार्ड अमेरिकन एक्सपायर्ड व्हिसा त्याच्यानंतर बँकचा लोगो. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं काय आहे रुपे व्हिसा क्रेडिट कार्ड हे सुद्धा कार्ड नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर खातेधारकाचं नाव. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं व्हॅलिड म्हणजे तुमचं कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते. बरोबर आहे. हे असणार आहे. त्याच्यानंतर मागे आहे तुमचा टाईप ऑफ तुमचं हे सांगितलेलं आहे जो पिन तुम्ही बँकेला जेव्हा ट्रान्झॅक्शन करत असता
तेव्हा. आणि जे क्रेडिट कार्ड असेल तो क्रेडिट कार्डच्या मागे कंपल्सरी साइन असणं मस्ट आहे बॅक साईडला. बघा प्रत्येक क्रेडिट कार्डच्या मागे काय आहे, साइन आहे. कारण का जेव्हा पण आपण क्रेडिट लिमिट घेतो तेव्हा आपण ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये साइन करणार आहोत, जेव्हा ती रिसिप्ट बाहेर येते की तुम्ही एवढे एवढे अमाऊंट तुम्ही गुड्स बाय केले, तेव्हा तुम्ही ती काय करणार आहात, त्याच्यामध्ये साइन करणार आहात त्याच्यावरती. बरोबर आहे, साइन केली इंडस्ट्रीज की तुम्ही तेच कस्टमर होल्डर आहात जे तुम्ही ते प्रोडक्ट बाय केलेले आहात. मी तेच सांगितलेलं आहे, त्याच्या मागे मॅग्नेटिक स्लिप दिलेली आहे तुम्हाला. बरोबर आहे, सिग्नेचर स्लिप पॅनल कंपल्सरी सिग्नेचर लागते. जर डेबिट कार्डच्या मागे नसेल तर काही ट्रान्झॅक्शन तुमच्या तुमचे होतात, कारण तुमची डायरेक्ट तुम्हाला सिक्युरिटी काय असते, तुमचा फंड असतो तुमच्या बँकेमधून, तुम्हाला तो डायरेक्टली कट होतो. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट लिमिटवरती क्रेडिट कार्ड युज करत असता तेव्हा तुम्हाला साइन मागे असते मस्ट आहे, कारण तुम्ही तिथे साइन ते स्लिप होती सुद्धा काय केली जाते, घेतली जाते. सर्च केसेसमध्ये डेबिट कार्डची सुद्धा पण काय करतात, साइन घेतली जाते. बरोबर आहे, हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सांगितलं आहे कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू म्हणजे सीसीसी, आपण सीव्हीव्ही म्हणजे जे हे मागे जो नंबर दिलेला आहे तो, हा नंबर पण सुद्धा काय आहे, मस्ट आहे. तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, समजले का हे पॉइंट, पॉइंट समजलेत का? हां सर. ठीक आहे, सो व्यवस्थित तुम्हाला सांगितलंय. नेक्स्ट लेक्चर आता माझा एफवाय चा झाल्याच्या नंतर पुन्हा आपला शेवटचा लेक्चर आहे, तो मी तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करेन. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला मी मागच्या लेक्चर आपण काय बघितलेलं होतं की एटीएम कार्ड कोणत्या टाईपचं असतं, त्याची फ्रंट साईड काय आहे, इव्हन त्याची बॅक साईडला काय आहे, हे आपण बघितलेलं होतं. बरोबर आहे, इथं ही एक मॅजेस्टिक स्ट्रीप आहे. बरोबर आहे, मॅजेस्टिक जी स्ट्रीप आहे तुमची, ती पहिले कशी होती, फक्त मॅजेस्टिक स्ट्रीप तुम्ही काय करायचं, स्वाईप करायचं आणि तिथे तुम्ही काय ट्रान्झॅक्शन सगळी कम्प्लीट व्हायचे. बरोबर आहे, पण आता काय आहे, आता जो आपण नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत तो आपला आहे स्मार्ट कार्ड. आता स्मार्ट कार्ड म्हणजे कोणते कार्ड, की सेम असतात, सेम हेच कार्ड आहे, पण त्याला आता काय दिलेलं आहे, तुम्हाला इथं एक चिप दिलेली आहे, तुम्ही जी बघू शकता स्क्रीनला. बरोबर, ही एक चिप दिलेली आहे, त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे पण काही ट्रान्झॅक्शन होतात ते ह्या चिपद्वारे होतात. इवन जे आता नवीन जे काही कार्ड आलेले आहेत तुम्ही बघितले असाल की त्याला असं वरती तीन डॉट दिलेले असतात वायफायचे. बरोबर आहे, वायफाय सारखे, बस ते तुम्ही काय फक्त त्या मशनीवरती तुम्ही ऍडला बघा, फक्त अशी मशनीवरती ठेवायचं आणि तुमचं काय होणार आहे, ट्रान्झॅक्शन होणार आहे. मग हे ट्रान्झॅक्शन अंडर 2000 असतील, 2000 पर्यंत लिमिट, तर डायरेक्टली असे होऊ शकतात विदाउट पिन टाकता. तर हेच तुमचे आहे स्मार्ट कार्ड. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्मार्ट कार्ड इज अ टिनी इंटेलिजंट सर्किट चिप क्रेडिट कार्ड, द साईज पीस ऑफ प्लास्टिक, द चिप अलाउ टू कार्ड टू कॅरी मच ग्रेटर अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन दॅन मॅजेस्टिक स्ट्रीप कार्ड. दिस इज मोस्ट युजफुल वेन यू हॅव टू पे स्मॉल परचेस, फॉर एक्झाम्पल बस फेअर, कॉफी ऑर एनी काइंड ऑफ utility of requirement. No identification, signature, payment and pin. Kindly utilize the requirement. The not required is using for this card. म्हणजेच काय, की इव्हन जे स्मार्ट ट्रान्झॅक्शन जे असतील ह्याच्यामध्ये, बरोबर आहे, जे स्मार्ट ट्रान्झॅक्शन तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ना की फक्त त्या मशीनवर तुम्हाला काय करायचं, फक्त असं वरती पकडायचं त्याच्या, आणि तुमची इझी ट्रान्झॅक्शन जी काय असेल अमाऊंट तुम्ही टाकण्याच्या नंतर, विदाऊट पिन, विदाऊट सिग्नेचर अँड विदाऊट एनी टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन, तुमची काय होणार आहे, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होणार आहे. तर हा आहे स्मार्ट कार्डचा उपयोग. बरोबर आहे, सुरुवातीला आपण काय बघितलं, एटीएम बघितलं, क्रेडिट कार्ड बघितलं. बरोबर आहे, त्याच्यानंतर आहे स्मार्ट कार्ड, जे तुम्हाला मी आता सांगतोय की स्मार्ट कार्ड हे खूप मिनिमम अमाऊंट साठी युज केलं जातं, जेणेकरून तुमचे ट्रान्झॅक्शन काय असतील इझिली होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आता एक बघितलं असाल की कधी कधी काय रिस्क असू शकतं, आपण बघणार त्याचे डिसएडवांटेजेस, पण रिस्क काय असू शकतं, जर असं स्मार्ट कार्ड तुमच्या वॉलेटमध्ये जर असेल आणि कदाचित तुम्ही त्या मशीन समोर पास जरी झालात, ओके तुम्ही जाताय, तुमच्या वॉलेटमध्ये कार्ड आहे, तरी तुमचे ट्रान्झॅक्शन अंडर 2000 काय अमाऊंट असेल तिथे तुमचं होऊ शकते, हे एक रिस्क आहे. त्याच्यासाठी काय काम, ह्यासाठी कोणत्याही टाईपचं तुम्हाला पिन ओटीपी लागत नाही. त्याच्यामुळे आता तसे वॉलेट आहेत बघा की ते सेक्युअर असतं, तुम्हाला दाखवेल ते उद्याच्या लेक्चरला वॉलेट कसं असतं माझ्याकडे आहे, ते वॉलेटमध्ये आपण ठेवलं की तुम्ही जरी त्या मशनरी जवळून जरी गेलात किंवा त्या मशनरीवरती जरी वॉलेट ठेवलं ते तुमची ट्रान्झॅक्शन ती होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय की खूप रिस्की सुद्धा आहे ह्याच्यामध्ये स्मार्ट कार्डमध्ये, कारण इझिली तुमचे ट्रान्झॅक्शन होत राहतात. मग हे सांगितलेलं ह्याच्यामध्ये की अशा टाईप्स ऑफ कार्ड्स असतील ते व्यवस्थित त्यांनी हाताळणे गरजेचे आहे. सो क्रेडिट कार्ड अँड स्मार्ट कार्ड मे हॅव टू सिमिलर अपिअरन्स ऍट फर्स्ट ग्लान्स, बट अ ट्रेडिशनल क्रेडिट कार्ड ओनली फीचर्स ऑफ मॅजिक सिस्टीम अँड नथिंग इन साईड. सी, जो पहिले जे स्मार्ट कार्ड होते, क्रेडिट कार्ड जे पहिले होते, ओके ते कसे असायचे, फक्त त्यांना कम्स इन मॅजेस्टिक स्ट्रीप, जी तुम्हाला वरती स्ट्रीप दिसते ना,
सेम तशी असायची बरोबर आहे. बट नाउ डेज व्हाट द चेंज इन द कार्ड, ते काय करतात स्मार्ट कार्ड स्मार्ट फीचर्स ते लोक काय करतात आपल्याला अवेलेबल करून देतात जेणेकरून म्हणजे ट्रान्झॅक्शन काय होतील इझिली होतील. तर सम क्रेडिट कार्ड कार्ड कंपनीज हॅव रिप्लेस ट्रेडिशनल स्वाईप अँड साईन क्रेडिट कार्ड विथ स्मार्ट कार्ड टू हेल्प कर्व फ्रॉड अँड प्रोटेक्ट युअर फ्रॉम हॅकर्स. काही असे होते स्मार्ट कार्ड की अजून सुद्धा काय आहेत बघा की मुंबईला जे काही लोक आहेत अशी की म्हणजे बाहेरचे एजंट ते इझिली ते तुमचे काय करू शकतात एखाद्या तुम्ही मशीनवरती तुम्ही हे कार्ड स्वाईप केलं ओके ते तुमचं काय करणार ते पिन जनरेट करून तुमचं काय करू शकतात फ्रॉड करून तुमची अमाऊंट कोण काढू शकतात असं घडलेलं आहे आणि अजून आजच्या डेट तीन पर्यंत अजूनही घडत आहे. जे कोणतंही एखादं मशीन समजा तुम्ही एखाद्या स्टोअर मध्ये गेला ओके आणि तुमच्याकडे अशा टाईप मध्ये काही कार्ड आहे डेबिट कार्ड तुम्ही युज करताय ओके तर तुम्ही काय करणार तुमच्या अमाऊंट तुमच्या खिशात जरी कार्ड असलं तरी तुमच्या अकाउंटमधून ते काय करू शकतात अमाऊंट काढून घेऊ शकतात. कसं कारण त्याचं ती सिस्टीम जर असेल जो मशीन असेल ती तर ती मशीन काय करतात हॅक करतात जेणेकरून तुम्ही एकदा ते कार्ड स्वाईप केलं की तुमचं जेवढं डिटेल आहे ते त्या मशीनीवरती येतं आणि मशीनवरती संपूर्ण डिटेल आल्यामुळे काय होऊ शकतं इझिली तुमच्या नावाने फ्रॉड होऊ शकतो तुमची रक्कम जाऊ शकते ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला पॉईंट आहे ऍड ऑन कार्ड. आता ऍड ऑन कार्ड म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे याच्याबद्दल ऍड ऑन कार्ड कशाला बोलतात वैभवी नाजनीन सायली कशा म्हणतो ऍड ऑन कार्ड. येस नाजनीन वैभवी कशाला बोलतो आपण ऍड ऑन कार्ड माहिती आहे का वैभवी आवाज येतोय का नाजनीन मला नाही माहिती आहे काय. ओके सो मी तुम्हाला सांगतो ऍड ऑन कार्ड म्हणजेच काय ह्याच्यामध्ये काय असतं की जसं तुम्हाला मी सांगितलं मगाशी की काही क्रेडिट कार्ड आहेत ओके तर हे क्रेडिट कार्ड जे फॅमिली मेंबर्स घेतात ओके काही फॅमिली मेंबर जे असतील हे क्रेडिट कार्ड घेतील तर हे क्रेडिट कार्ड घेतल्याच्या नंतर त्याची काही मुलं असतील बरोबर त्यांची काही चिल्ड्रन्स असतील जसं त्याच्यामध्ये सांगितलंय स्पोन्स सिबलिंग चिल्ड्रन्स ते अंडर एज 18 असतील 18 इयर्स ओके तर त्यांना ते सब कार्ड काढून देऊ शकतात म्हणजेच काय की सपोज एखादं आपले पॅरेंट्स आहे ते आपल्या पॅरेंट्सचे लिमिट आहे क्रेडिट कार्डचं 50,000 to 1 lakh rupees ओके एवढं लिमिट आहे आपल्या क्रेडिट कार्डचं आपल्या पॅरेंट्सचं आणि त्या पॅरेंट्सने विचार केला की नाही माझ्या मुलग्याकडे पण एक क्रेडिट लिमिट असलं पाहिजे जेणेकरून त्याचा महिन्याचा खर्च 10,000 असेल ठीक आहे. तर हे ऍड ऑन फॅसिलिटी बँक प्रोव्हाइड करते तर त्याला सेकंड एक कार्ड म्हणून त्याला अवेलेबल करून देतात. सांगितलेलं याच्यामध्ये ऍड ऑन क्रेडिट कार्ड इज सप्लिमेंटरी क्रेडिट कार्ड ऑफर टू क्लोज रिलेटिव्ह टू द प्रायमरी कार्ड होल्डर्स म्हणजे पहिला प्रायमरी कार्ड होल्डर असेल तो काय करू शकतो त्याला सेकंड हँड देऊ शकतो. कुणाला देऊ शकतो इन्क्लुडेड द पॅरेंट्स स्कूल्स सिबलिंग चिल्ड्रन अबाव 18 इयर्स एज ऑफ एज द प्रायमरी कार्ड होल्डर कॅन असाइन स्पेंडिंग लिमिट ऑन द ऍड ऑन कार्ड प्रोव्हाइडेड फॉर सिक्युरिटी रिझन सो द प्रायमरी कार्ड होल्डर विल रिसीव SMS अलर्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. बघा इव्हन तुमचं जे काही प्रायमरी कार्ड होल्डर असेल तर त्याला एक याच्यावरती एक 10 to 20,000 लिमिट पर्यंत कार्ड देऊ शकतं इन केस त्यांनी तेवढे ती पण जी काही ट्रान्झॅक्शन करत असेल सपोज त्यांनी त्या 10,000 पैकी काही ट्रान्झॅक्शन त्यांनी केली तर ते त्या ट्रान्झॅक्शनचा जो मेसेज आहे तो कोणाला येणार आहे प्रायमरी कार्ड होल्डरला की तुमच्या जे सेकंड तुम्ही कार्ड जे तुम्ही अप्लाय केलं जे रिसिव्ह केलेलं आहे सेकंड कार्ड स्मॉल कार्ड तर जसं समजा 5,000 ट्रान्झॅक्शन जरी झालं तर त्याचा फर्स्ट मेसेज कोणाला येणार आहे पॅरेंट्सला कारण का कारण ते असणार आहे त्याच्या प्रायमरी कार्ड होल्डर. मग हे आपण अलाव करून देऊ शकतो आपल्या जे आपले चिल्ड्रन असतील त्यांना काय करू शकतो अलाव करून देऊ शकतो म्हणजे असेच काही फॅसिलिटी आहेत जे याच्यामध्ये सांगितलेले आहेत ठीक आहे. सो हे आहेत की पद्धती आणि त्यांना पण बँक रेट काय करतात सेम बँक रेट असतो फक्त त्याला फक्त एवढंच की पार्ट वन मध्ये तुमचं मेन कार्ड असणार आहे आणि पार्ट टू मध्ये तुमचं स्मॉल क्रेडिट कार्ड म्हणजेच काय की एकदम कमी ह्याच्यावरती कमी अमाऊंट वरती तुम्ही तो काय करू शकता क्रेडिट कार्ड घेऊ शकता त्याची जी तुमची जी अमाऊंट असेल म्हणजे त्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये क्रेडिट लिमिट जी असेल याच्यामध्ये तुमची कमीत कमी असणाऱ्या सेकंड कार्ड साठी आणि तुम्ही ती तुमच्या 18 इयर्स ओल्ड म्हणजे जेवढे असतील तिथपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिली मेंबरला तुमच्या फ्रेंड सर्कलला ठीक आहे तुम्ही ते देऊ शकता. तर हे आहे ऍड ऑन कार्ड समजलं नाजनीन. हॅलो हा सर. ओके सो हे झालं ऍड ऑन कार्ड. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट आहे बेनिफिट अँड ऍडव्हान्टेजेस ठीक आहे. सो बेनिफिट अँड ऍडव्हान्टेजेस आपण बघणार आहोत काय दिलेले आहे त्याच्यामध्ये. आज फक्त आपण
कार्ड ऑर्डरचे ऍडव्हान्टेजेस बघू, त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरला त्याचे डिसएडव्हान्टेजेस आणि दुसरं काय सांगितलेलं आहे त्याचे काही मर्चंट एस्टॅब्लिशमेंट ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत ते पण आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. सो काय असतं सगळ्यात पहिले आपलं ऍडव्हान्टेजेस, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे द कार्ड होल्डर आर रिसिव्ह फ्रॉम द रिस्क कॅरिंग कॅश ऑफ हेन्स इट इन्शुअर सेफ्टी. See, if you have card in your pocket, you need to carry the above cash. बरोबर आहे. तुम्हाला कॅश कॅरी करायची गरज आहे का? नाही. तुमच्याकडे जे कार्ड आहे तुम्ही हे इझिली ट्रान्झॅक्शन काय करू शकता. तुम्ही जेणेकरून कुठेही तुमची कार्ड इझिली घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे तुमची स्टोलन चोरी होऊ शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम काही पावसामध्ये काही भिजू शकत नाही. असं रिस्क वेगवेगळ्या प्रकारचे रिस्क आहेत जे कॅश कॅरी करण्यामध्ये होऊ शकतात ते तुमचे काय होतील वाचतील. तर हा कार्डचा खूप मोठा ऍडव्हान्टेज त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जो सेकंड सांगितलेला आहे द कार्ड होल्डर कॅन परचेस नाव अँड पे लेटर ऑफ इन्स्टॉलमेंट. सी कार्ड होल्डरचा काय उपयोग आहे, तुमच्याकडे कॅश नाही आहे, तुमची सेव्हिंग सुद्धा नाही आहे. इफ यू हॅव क्रेडिट कार्ड देन यू यूज, ओके, सो यू यूज समवेअर यू नीड टू परचेस सम गुड्स यू कॅन परचेस. कारण का तुम्ही क्रेडिटवरती काय करणार आहात ते गुड्स तुम्ही घेणार आहात. बरोबर आहे. मग कार्डचा हा उपयोग आहे तुमच्या अकाउंटला पैसे असो किंवा नसो तुमचे जे क्रेडिट कार्ड तुमच्याकडे आहे तुम्ही क्रेडिट लिमिट होती तुम्ही काय करणार आहात ते गुड्स घेणार आहात आणि आफ्टर सम डेज तुम्ही ते काय करणार आहात ते बँकेला तुम्ही पेड कराल. पण तुम्हाला उपयोगाला काय सुरुवातीला पडणार आहे हे कार्ड असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा उपयोग करून घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे आपल्या याच्यामध्ये तो असं सांगितलेलं आहे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ऑन द क्रेडिट लिमिट अवेलेबल टू द क्रेडिट कार्ड होल्डर्स. बरोबर आहे. कारण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय असणार त्यांना अवेलेबल असणार आहे हा त्याचा मोठा ऍडव्हान्टेज सांगितलेला आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड इज ऑल्सो असोसिएट विथ स्टेटस सिम्बॉल. आपण बोलतो ना बघ म्हणजे माझ्याकडे दोन क्रेडिट कार्ड आहे त्याच्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे. सी डेबिट कार्ड पेक्षा क्रेडिट कार्ड होल्डर नाही तो क्रेडिट कार्ड वापरतो खूप चांगला आहे. सो क्रेडिट कार्ड म्हणजे काय एक वेगळा स्टेटस तयार होतो. बरोबर आहे. आपण हालाकी ते आपण लोनवरती घेतो अमाऊंट गुड्स लोनवरती घेतात. बरोबर आहे. पण क्रेडिट कार्ड असतं म्हणजे काय की नाही याच्याकडे खूप खरंच पैसे आहेत त्याचे क्रेडिट कार्ड खूप यायला याच्या पॅरेंट्सनी दिली आपण बोलतो. बरोबर आहे. मग एक वेगळा स्टेटस तयार होतो की क्रेडिट कार्ड युजर हा खूप मोठा आहे म्हणजे एक वेगळा स्टेटस तयार होतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये रिवॉर्ड अँड फ्री गिफ्ट टू कार होल्डर बाय द यूज ऑफ द क्रेडिट कार्ड बीइंग ऑफर बाय सम बँक. Even see, if you are buying anything, any goods in stores, so bank will give you the gift coupon or some points. बरोबर आहे. बँक काय करते आपल्याला काही गिफ्ट कुपन सुद्धा देते काही पॉईंट्स देते. बरोबर ऍड ऑन पॉईंट्स बोलतो आपण. म्हणजेच काय की तुम्ही आज मात्र माझ्या बँकेचं क्रेडिट कार्ड युज करतो मला मेसेज येतो की बँक ऑफ इंडियाचं तुम्ही परचेस केलं 5000 तर तुम्हाला 500 rupees ऑफ. म्हणजेच काय की तुम्हाला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला काय भेटतात ऑफर दिले जातात. बरोबर आहे. ज्या प्रकारचं क्रेडिट कार्ड असेल तुमचं डेबिट कार्ड असेल तुम्ही जिथं ते स्वाईप कराल जिथे तुम्ही त्याची एंट्री कराल त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं डिस्काउंट दिलं जातं. इव्हन तुम्ही आजच्या डेटला बघा मोबाईल जरी तुम्ही परचेस केलात तरी तुम्हाला HDFC बरोबर आहे किंवा ICICI बरोबर आहे. सो हे तुम्हाला काय करतात की तुम्ही मोबाईल परचेस केला की तुम्हाला काय करतात 6000 कॅशबॅक देतात. अजून पण आजच्या डेटला ही ऑफर चालू आहे. ओके. तुम्ही जा मोबाईल घेण्यासाठी आणि तुम्ही सपोज इन केस बजाज फायनान्स करताय तुम्ही कोणतेही क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन करताय ओके तर तुम्हाला 6000 ते लोक काय देतात जागेवर तुम्हाला ते ऑफ देतात. ऑफ देतात इन द सेन्स वॉट तुम्हाला सम डेज मध्ये 90 days मध्ये तुमचे ते पूर्ण पैसे तुम्हाला 6000 तुमच्या अकाउंट मध्ये येणार असतात. म्हणजेच काय सांगतात की तुम्हाला एवढे क्रेडिट कार्ड वापरण्यामुळे तुम्हाला फॅसिलिटी भेटते की तुम्हाला 6000 तुम्हाला काय भेटतोय कॅशबॅक भेटतोय. मग हेच त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की काही गिफ्ट पॉईंट असतील किंवा गिफ्ट कुपन असतील हे तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युज केल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये कॅशबॅक आर प्रोव्हाइडेड बाय सर्टेन मर्चंट इन पेमेंट मेड युझिंग क्रेडिट कार्ड. जसं तुम्हाला सांगितलं कॅशबॅक अवेलेबल. बरोबर आहे. इव्हन कॅशबॅक पण काय असतात जसं तुम्हाला सांगितलं तेच आहे की कॅशबॅक तुम्हाला ते लोक प्रोव्हाइड करतात. तुम्ही कोणतीही गुड्स परचेस करा तुम्हाला कॅशबॅक ते लोक काय करणार आहेत परत रिटर्न देणार आहेत जेवढं काय पर्सेंटमध्ये असेल तेवढं. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे ऍड ऑन कार्ड फॅसिलिटी फॉर द होल्डर स्पून पॅरेंट्स अँड मेजर चिल्ड्रन. आता हे जे सांगितलं तुम्हाला मी की ऍड ऑन कार्ड मध्ये काय असणार त्यांची जरी एज त्याप्रमाणे असतात तेवढे त्यांची समजा ते कमवत तेवढे त्यांची इन्कम जरी नसेल तरी ऍड ऑन कार्डचा असा फायदा होतो की आपल्या मोठ्या मुले आपण ते दुसरं क्रेडिट कार्ड जे घेणार होते त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजेच काय की कार्ड होल्डर दुसरं आहे पण त्यांनी आपल्याला काय केलं दुसरं क्रेडिट कार्ड त्याच्याकडून करून दिलंय म्हणजे हा फायदा ते लहान ज्या असतील त्या लोकांना पण काय करू शकतात ते लोक घेऊ शकतात म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी ते सुद्धा युज करू शकतात. ठीक आहे. ऍट टाइम टू एमर्जन्सी क्रेडिट कार्ड कॅन बी व्हेरी हेल्पफुल. जसं आपण बघितलं होतं की एमर्जन्सीसाठी काय होतं
क्रेडिट कार्ड खूप युज करण्यात येतं, बरोबर आहे? कारण तुमच्याकडे जर ऍट मोमेंट काही अमाऊंट नसेल तुमच्या खिशामध्ये, तुमची सेव्हिंग तेवढी नसेल, तर तुम्ही काय करू शकता, क्रेडिट कार्ड युज करून तुम्ही तुमची जी इमर्जन्सी काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही प्रॉब्लेमला तुम्ही सामोरे न जाता तुम्ही ते क्रेडिट कार्डचा उपयोग करून तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. मग आफ्टर एंड ऑफ द मंथ तुम्ही काय करणार आहात, ते बँकला परत करणार आहात. पण तुम्हाला उपयोगीला काय पडलं, तुमचं क्रेडिट कार्ड काढून तुम्ही क्रेडिटवरती काही गुड्स घ्याल विकत, काही इमर्जन्सी असतील, काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतील, ते तुमचे काय होणार आहेत, सॉल्व्ह होणार आहेत, बरोबर आहे? कशामुळे, की तुमच्या क्रेडिट कार्डमुळे, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो हे त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आपण आजच्या लेक्चरला बघितलेले आहात. आपण आता उद्याच्या लेक्चरला त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघणार आहोत काय आहेत ते, त्याच्यानंतर काय क्रेडिट कार्ड युजर्स काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा त्याचे आहेत जे आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आणि नेक्स्ट त्याचा पुढचा पॉईंट आहे फ्रॉड्स अँड मिसयूज. समजा कसं फ्रॉड्स होतात, त्याचे मिसयूज काय आहेत, ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, समजलेत का पॉईंट आजचे? नाजनीन, वैभवी, सायली, खूप इझी पॉईंट आहे. पहिला युनिट ह्याच्यावर तुमचा घेतलाय, कारण तुमची जर युनिट घेत झाली तर तुम्हाला हा युनिट एकदम इझिली समजण्यात येईल, काही टफ नाही याच्यामध्ये, खूप इझी तुमचे दररोजच्या ह्याच्यातले पॉईंट आहेत. ठीक आहे, कुणाला काय दुसरं विचारायचं आहे का?